ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मंत्री जयंत पाटील यांनी घेतली कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट, महापुराचं संकट टाळण्यासाठी केली चर्चा। पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः सांगली कोल्हापूर मधील महापुराचं संकट टाळण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटक सोबत वाटाघाटी करत आहेत। त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली। अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली कोल्हापूर मधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचं संकट टळेल। त्या अनुषंगानेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मंत्री स्तरावर कर्नाटकातील बंगळूर येथे बैठक होत आहे। या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुराप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित आहेत। पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्वाची चर्चा करून महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे। कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचं नियोजन महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावं लागतं त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूर नियंत्रणाचं काम दोन्ही राज्याच्या समन्वयाने कसं चांगलं होईल या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे। शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे असंही त्यांनी सांगितलं। बेंगलोर इथे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व त्यांचे अन्य मंत्री व सचिव, मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करण्यासाठी बंगलोर येथे आज सकाळी बैठक झाली। कृष्णा व भीमा नद्यांच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये पुराचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आणि त्यात कोणत्या पद्धतीने दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवायचा याची चर्चा या बैठकीत झाली। विशेषतः महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा ऍक्विजिशन बसवलेली आहे, परंतु कर्नाटकने बसवलेली नाही। त्यांनी ती बसवावी आणि अलमट्टीच्या पुढे नारायणपूर यांची सिस्टीम तयार जर झाली तर एकत्रितच अलमट्टीची डायनॅमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा त्या अलमट्टी धरणातला येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रातला पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॅमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर मग कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची आणि खास करून अलमट्टीची याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशी चर्चा झाली। मला खात्री आहे की येणाऱ्या आलेल्या पावसाळ्यात आणि पुढे देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल। या वर्षीच्या पावसाळ्याची येणाऱ्या संभाव्य पुराची येईलच असं नाही, पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे। महान करे न्यूज साठी बंगळूरहून राजू कोळी।